लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. क्षणांपुरती मर्यादित असायला पाहिजे, नाही तर संसार करता करता माणसं संन्यास आश्रमाकडे कधी वळतील काही सांगता येत नाही. आणि या देशामध्ये एक मुख्यमंत्री संन्यासी आहे तितका ठीक आहे, सगळेच्या सगळे मुख्यमंत्री संन्यासी नको, काही संसारी पण असावेत, म्हणजे संन्यासांचंही दुःख कळेल आणि संसारिक माणसांचंही दुःख कळेल. कुठे भाववाढ करावी आणि कुठे करू नाही हे ज्यांना कळतं त्यांना मुख्यमंत्री कळायला पाहिजे. असून राजकारणावर बोलायला नाही पाहिजे, कारण राजकारणापेक्षा समाजकारण करणारी अनेक माणसं या शहरामध्ये राजकारणात राज्य करताना दिसतात, ज्याचा विशेष आनंद होतो. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या स्पष्ट शब्दांमध्ये बोलायला पाहिजे आणि त्या स्पष्ट शब्दांमध्ये बोलण्याची पण एक जागा असते. अर्थात आमचे आवडते मित्र आणि आमच्याच भागाचे रहिवासी झालेले आमदार अतुल भैया सावे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पुढचं गीत जे रोहित सादर करणार आहे त्याला मी विनंती अशी करणार आहे की रोहित थोडस जरा भक्तिगीताकडनं अशा गाण्यांकडे वळूयात आपण की जिथे समाजातल्या काही गोष्टींची जी खुसफुस आपल्या मनामध्ये दाटून आलेली असते त्यालाही बोट लागलं पाहिजे. म्हणजे अनेक गोष्टी अशा असतात की ज्या थेट आम्हाला बोलता येत नाही, कारण निवेदकांना खूप गोष्टींचं बंधन असतं. पण निवेदकांना डायरेक्ट असं म्हणतात की तुम्ही मागच्या वेळेला आमच्या विरोधात बोलले होते त्यामुळे यावर्षीच्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला बोलावलेलं नाही आहे. असं तुमच्या बाबतीमध्ये होत नाही, कारण तुम्ही सगळीकडे असू शकता. पण एक सुंदर शेर आहे, तो शेर सांगतो आणि त्याला मराठीमध्ये काय उत्तर दिलं ते सांगतो. मराठी माणूस हा अत्यंत वेगळा माणूस आहे आणि त्याचा विचार करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. म्हणजे तुम गैरों की बात करते हो, तुम गैरों की बात करते हो, हमने तो अपनों को भी आजमाया है. तुम गैरों की बात करते हो, हमने तो अपनों को भी आजमाया है. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. असं उर्दू शायर म्हणतो, कारण उर्दू शेरो शायरीमध्ये सतीश दादा उर्दू शायर जो आहे तो प्रेयसीच्या पायाशी लोळूनच घेतो, मग तो डायरेक्ट लोळागोळा होऊनच पडतो प्रेयसीच्या पायाशी आणि तिला म्हणतो तू जशी म्हणशील तसा मी वागेन. याला उत्तर भाऊसाहेब पाटणकरांनी दिलं. भाऊसाहेब पाटणकर विदर्भातले एक वतनदार वकिली करायचे आणि वयाच्या 86-87 वर्षीपर्यंत हा माणूस शायरी करत होता. म्हणजे त्यांनी शायरी करताना वयाच्या 86 वर्षी पण असं सांगितलं सूर्याला. सूर्याने एकदा त्यांना प्रश्न विचारला की मित्रा, शायराने सूर्याला प्रश्न विचारला की हे सूर्या, तुला प्रणयाला वेळ कधी मिळतो, रोमांस करायला वेळ कधी मिळतो, कारण रात्री तर तुला झोपायचं असतं आणि दिवसा उजेडात कोणी प्रेम करत नाही. यावर सूर्याने म्हणजे भाऊसाहेब पाटणकरांनी त्याला उत्तर असं दिलं, ते म्हणाले की याला म्हणे गड्याला, याला म्हणे गड्याला प्रेमही कळले नाही, याला म्हणे गड्याला प्रेमही कळले नाही, प्रणयाला म्हणे याच्या रात्र यावी लागते. त्याच्यामुळे ते बयाच्या 86 वर्षी असं म्हणाले की मला प्रेम करायला वेळ लागत नाही. मग जिथे हमने फुलो से जख्म खाए है या शेरला शांताबाई शेळकेंनी अप्रतिम असं उत्तर दिलं आणि त्याचं एक नाट्यगीत तयार झालं ज्याला जितेंद्र बुवा अभिषेकींनी संगीतबद्ध केलं आणि त्यांनी गायलं पण. आणि आत्ता आलेल्या कट्यारमुळे हे गाणं जास्त नाट्यगीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे केवळ नाट्यगीत नाही आहे तर ती समाज मनातली सल आहे. तुम्ही आणि मी दिवाळी साजरी करताना यावर्षी शहरातल्या अनेक माणसांनी आपल्या घरातला फराळ हा उड्डाणपुलाखालच्या माणसांना स्वतः नेऊन दिला. मला या शहरातली अनेक माणसं अशी माहिती आहेत की जी कारच्या डिक्कीमध्ये फराळाची पाकिटं आणि फटाके ठेवतात आणि कोणीही दिसलं की त्याच्या हातात काढून देतात, त्यांना गरज नसते की माझं नाव तिथे लागावं. पण ही माणसं अशी आहेत की जी म्हणतात काटा रुते कुणाला आक्रंदातात कोणी, कोणाच्या तरी डोळ्यात पाणी यावं ही त्यामागची भावना आहे आणि तीच भावना या पुढच्या नाट्यगीतातनं रोहितने व्यक्त करावी अशी मी त्याला विनंती करतो. सुंदर नाट्यगीत आहे आणि मला असं वाटतं की आपण पुणेकरांसारखं वागू नये. पुणेकर गाणं संपल्यावर टाळी वाजवतात, आपण सुरू झाल्यावर टाळी वाजवली तरी चालेल. तरी एवढं बोल
बोलल्यानंतर काय गायचं एवढाच प्रश्न पडतो फक्त, बाकी काही नाही. आता ज्यांना ज्यांना हे नाट्यगीत पाठ आहे त्यांना असं वाटेल की हा उलटं का गातोय, पण मला नेहमी या गाण्याबद्दल असं वाटतं की गाण्यामध्ये जो दुसरा अंतर आहे तो खरं तर पहिला असायला पाहिजे होता, कारण खरं तर ती परिस्थिती आपल्याकडची आणि मग नंतर आपण वेदना सांगायला जातो लोकांना. सो म्हणून दुसरा अंतर आम्ही पहिल्यांदा गातोय.
सांगू कशे कुणाला, सांगू कशे कुणाला, कळातल्या जीवाची सांगू कशे कुणाला, कळातल्या जीवाची चिरदाह वेदने सरकारलेल्या आवाजासाठी माफी असावी. रोहित असं म्हणाला की एवढं सगळं निवेदकांनी बोलल्यानंतर मी आता काय गायला पाहिजे, पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की निवेदक असतो कशासाठी, निवेदन कशाला करायला पाहिजे. मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की निवेदन कशासाठी असतं बाबा, तर मी म्हटलं की बाबा गायकांच्या गळ्याला थोडासा आराम मिळावा यासाठी निवेदक असला पाहिजे. तर त्यांनी विचारलं की नाही नाही मला याचा अंदाज नाही आला. मी म्हणालो तुला सतार माहिती आहे का, ते म्हणाले हो सतार माहिती आहे. तर दोन गाणी म्हणजे दोन तारा आहेत सतारीच्या, ते म्हणाले व्हेरी गुड. मग म्हटलं निवेदक कोण आहे, मी म्हटलं निवेदक ती लाकडाची खिट्टी आहे जी दोन तारांच्या मध्ये आहे, त्या दोन तारा सुरात वाजाव्यात यासाठी जो कोणी असतो त्याला निवेदक असं म्हणतात. सो मधला माणूस मी आहे तो, जो फक्त त्यांना मध्ये मी यांना आराम देण्याचा प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये केवळ मराठी गाणी आहेत का, तर अजिबात नाही आहे. काही मराठी गाणी आहेत, काही हिंदी गाणी पण आहेत. लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.